नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। परारवाडी तालुका शिरूर येथे 35 वर्षीय तरुणाचा खून। शिरूर तालुक्यातील केंदूर जवळील परारवाडी येथे 35 वर्षीय तरुणाचा डोक्यात मारहाण करून खून करण्याची घटना घडली। निलेश उर्फ पप्पू विष्णू पराड असे खून झालेल्या 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे। मंगळवार दिनांक 21/12/2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक राहुल धस, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला। अगोदर आरोपींना हजर करा तेव्हाच मृतदेह छव छिद्नाला देऊ अशी भूमिका निलेश पप्पूच्या नातेवाईकांनी घेतली होती। संबंधित आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यास अटक केली जाईल अशी ग्वाही देऊन नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शव छिद्नासाठी पाठवण्यात आला। आरोपीच्या शोधार्थ 2 विशेष पथके रवाना करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी सांगितले। शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली। प्रतिनिधी विजय ढमडेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।